आणि आताची महत्त्वाची बातमी, नाराजीच्या चर्चांवर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी नाराज नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर मानहानीचा दावा करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. वेदांता प्रकल्प बाहेर जाण्याला आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. प्रकल्प बाहेर जाण्यामध्ये कुणाचा हात होता हेही सांगू असंही शिरसाट म्हणाले. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. जेव्हा जेव्हा तुमचं नाव शिंदे गटाच्या यादीत येत नाही, कॅबिनेटच्या नेतेपदी येत नाही, तेव्हा तेव्हा चर्चांना उधाण येतं. तुम्ही नाराज आहात, नेमके तुम्ही नाराज आहात, खुश आहात, चलबिचल आहे मनामध्ये, काय आहे नेमकं? मी तुमच्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतो, मीडियांना हात जोडून विनंती करतो, कृपया अशा बातम्या देऊ नका. याचा त्रास मला होतो, या त्रासामुळं मला वारंवार याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि याच्यामुळं नाराजगी इतरांची माझ्यावर यायला लागलेली. आणि जर असंच चालू राहिलं तर मला मानहानीचा गुन्हा दाखल करावा लागेल चॅनलच्या विरोधात. मी नाराज असण्याचं कारण काय? आम्ही हा एक हे मिळेल ते मिळेल म्हणून आम्ही उठाव केलेला आहे का? असं नाही आहे. आमचा जो उठाव होता एक विचाराचा उठाव आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा उठाव आहे आणि म्हणून तो विचार आम्हाला पुढं घेऊन जायचा आहे. आणि जेव्हा आम्ही सर्व आमदार 50 आमदार जेव्हा गेलो त्या टायमाला एकमुखी असा निर्णय घेतला, शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, म्हणून नाराजगीचा कुठेही प्रश्न येत नाही. राजकीय प्रश्न आहे, वेदांताचा जो प्रकल्प आहे तो गुजरातला जातोय आणि त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता गदारोळ आहे, विरोधक आक्रमक झालेले आहेत, पुण्यामध्ये मुंबईमध्ये शिवसेना त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करते. अजित पवार तर म्हणत आहेत की गाजर दाखवण्याचं काम सरकारने केलं आहे. अरे हे जे आंदोलन करतात हे ढोंग आहे, आधी ते बोलत आहेत परंतु बाजूला ते उद्योग मंत्री बसले होते ना, त्यांनी सांगावं ना का गेली म्हणून कंपनी, त्यांना काही नाही, त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. दुसरं आपण अपयशी ठरलो तर दुसऱ्यावर कसं ते खापर फोडता येईल हा तो प्रकार आहे आणि हे अजितदादालाही माहिती आहे आणि सर्वांना माहिती आहे. म्हणून 2 महिन्याचं आलेलं सरकारांनी ही कंपनी घालवलेली नाही, ही कंपनी गेली ह्या दरिद्री पायामुळे गेलेली त्यांच्या.